सध्याच्या धावपळीच्या जीवनात काही वेळा स्वतःकडे लक्ष देणं राहून जातं. सध्याची बदलती जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणाचा आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो. प्रदूषणाचा परिणाम केसांवर सुद्धा होत असतो, त्यामुळे अनेक महिलांचे केस गळतात. पण वाढणारी ही केसगळती कशी थांबवावी किंवा त्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत आणि केसांच्या उत्तम वाढीसाठी काय काय करावं हे अनेकांना माहीत नसतं. आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरी कांदा हा सहज उपलब्ध असतो, तर कांद्याचा वापर करून तुम्ही केसगळती नक्की थांबवू शकता आणि कांद्याचा वापर केल्यामुळे तुमच्या केसांची नैसर्गिक वाढ सुद्धा होऊ शकते. कांद्यामध्ये असे अनेक गुण असतात जे आपल्या शरीरासाठी आणि केसांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषक ठरतात. कांद्याचा वापर करून असेच दोन सोपे हेअर मास्क आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मध आणि कांद्याचा रस वापरून हेअर मास्क कसा तयार करायचा? अर्धा कप कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध घेऊन ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यानंतर हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने त्यावर मसाज करावा. 15 मिनिटांनी एखाद्या माइल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता. हा हेअर मास्क केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांची नैसर्गिक वाढ होण्यास मदत होते. दुसरा हेअर मास्क आहे नारळाच्या तेलापासून आणि कांद्याच्या रसापासून बनवलेला. 5 चमचे नारळाच्या तेलात 5 चमचे कांद्याचा रस मिक्स करून तो मास्क केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना हलक्या हाताने मसाज करून लावून घ्यावा. अर्धा तासाने शॅम्पू किंवा कंडिशनर लावून तुम्ही हा मास्क धुवू शकता. आठवड्यातून 2 वेळा हा मास्क तुम्ही केसांवर अप्लाय करू शकता. नारळाच्या तेलामुळे तुमच्या केसांचं योग्य पोषण होतं, केस गळती कमी होते, तर कांद्यामुळे केसांमधला डँड्रफसुद्धा निघून जातो. हे दोन्ही हेअर मास्क जर तुम्ही नियमित वापरलेत तर तुमची केस गळती नक्कीच कमी होईल आणि तुमच्या केसांची नॅचरली ग्रोथसुद्धा नक्की होईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.